महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना 1 लाखाच्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी रविवारी कळंबोली इथं छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या जंगी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी स्वच्छ व चरित्रसंपन्न आमदार प्रशांत ठाकूर यांना विजय करून लोकशाही जागृत ठेवा आणि माझ्या मित्राला व तुमच्या लाडक्या आमदाराला प्रचंड मतांनी निवडून द्या असं आवाहन केलं. महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी रविवारी कळंबोली येथे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या जंगी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला माथाडी नेते नरेंद्र पाटील, महाराणा प्रताप, राजस्थानचे आमदार ज्वालारामजी कुमावत, आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष जगदीश गायकवाड, प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे निमंत्रक अतुल पाटील, शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, प्रभाग समिती बचे अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक अमर पाटील, राजेंद्र शर्मा, नगरसेविका विद्या गायकवाड, प्रमिला पाटील, भाजप नेते बुधाजी ठाकूर, अशोक मोटे, अतुल पाटील, राजू बनकर आदींसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. 22 महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. 22 छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी स्वच्छ चरित्राचा माणूस म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांची जनतेत ओळख आहे. हुशार आमदार म्हणून त्यांनी पनवेल रायगडचा कायापालट केला आहे. तेव्हा तुमच्या विकासासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी कमळ या निशाणीवर मतदान करा आणि माझ्या या मित्राला आणि तुमच्या लाडक्या आमदाराला प्रचंड मतांनी निवडून द्या असेही आवाहन केले. सर्वप्रथम तर मी आपल्याला सांगू इच्छितो की मी काय फार मोठा नेता वगैरे नाही आणि दुसरं म्हणजे मी काय फार असा फार म्हणजे काय म्हणतात फरडा वक्ता पण नाही. मी काहीतरी असं जादूसारखं भाषण करेन पण एक आहे, मी प्रशांत ठाकूरांचा मित्र आहे आणि मित्राला निवडून द्या आणि आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी आज या जे त्यांचं वाक्य आहे की साफ नियत सही विकास, हे विकास तर होतच राहतो, विकास किंवा प्रगती ही कधी थांबत नाही, ही अहोरात्र चालूच असते. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे की साफ नियत हे महत्त्वाचं आहे. राजकारणामध्ये स्वच्छ चारित्र्याची माणसं आली पाहिजेत, टिकली पाहिजेत, तर राजकारण स्वच्छ होईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि माझा मित्र प्रशांत ठाकूर हे नक्कीच स्वच्छ चारित्र्याचे, स्वच्छ कारभार ते करतात. त्यांच्या वडिलांचा त्यांना वारसा आहे. रामशेठ ठाकूरांचं काम त्यांनी बघितले जे अगदी मी काय म्हणायचो की रयत शिक्षण संस्थेमधनं कमवा व शिका वगैरे अशा ह्याच्यातनं शिक्षण घेऊन आज ज्या उंचीवर रामशेठ ठाकूर पोचलेले आहे हे आजच्या काळामध्ये आम्हाला कोणाला जमणं पण शक्य नाही ही वस्तुस्थिती. आणि म्हणून आज त्यांचा आशीर्वाद प्रशांत ठाकूरांना आहे, त्यांचा वारसा प्रशांत ठाकूरांना आहे, त्यांचं काम आपण बघतोय आणि कामाच्या माध्यमातनं परत एकदा हा तरुण आमचा मित्र महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेला पाहिजे आणि ती भूमिका सासरकरांनी इथं असणाऱ्या बजावली पाहिजे ही माझी विनंती परत एकदा आपल्या सर्वांना आहे. जो पश्चिम महाराष्ट्रातला आहे, जो विदर्भातला आहे, जो मराठवाड्याला आहे आणि जो इथं रहिवासी म्हणून या ठिकाणी गेले कित्येक वर्षापासून राहतो, जो कामामध्ये कुठे माथाडी असेल, जो कामामध्ये कुठेतरी सिडकोमध्ये असेल, जो कामामध्ये कुठेतरी ठाणा मुंबई औद्योगिक क्षेत्रामध्ये असेल, अशा सगळ्यांना सन्मानाचं वागणूक देऊन या भागाचा विकास करण्याचं काम सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेबांनी केलं ही काळ्या दगडावरची रेष त्या ठिकाणी आहे. आज सिडकोचे चेअरमन पद मिळाल्यानंतर त्यांनी माझ्या गावकऱ्यांचा विषय या सिडकोच्या माध्यमातून ही जी घरं आणि वसाहत वसलेली आहे याच्यामधून विकास कसा करता येईल त्याच्यासाठी ते त्या ठिकाणी काम करतात. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की जे सातारकर मंडळी असतील, ज्यांचं मतदान हे पनवेलमध्ये असेल, अशा मतदानाच्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी प्रचंड मताने प्रशांत ठाकूर साहेबांना निवडून द्या ही माझी कळकळीची विनंती आहे. तसेच महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी शेकापवर सडकून टीका केली आहे. बंधू भगिनींनो, तिथे बसलेले आपण सगळेच जण सिडकोच्या विभागामध्ये राहतो. आज पाणी टंचाईचा सामना तुम्हाला आम्हाला करायला लागतो. महाराष्ट्रात आहे पण आपल्याकडेही आहे. त्याचं कारण असं की जी धरणं बांधायला घेतली त्याच्यामध्ये इतका पैसा या सगळ्या लोकांनी खाल्ला
काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या मंडळींनी की तो पैसा हजम झाला नाही, तो बाहेर आला, पण त्याच्यामुळे या धरणांची कामं थांबली आणि आज तुमच्या आमच्या तोंडाचं पाणी सुकलंय. याचं कारण काँग्रेस राष्ट्रवादीचा हा भ्रष्टाचार आहे आणि त्यांच्या भ्रष्टाचारामुळे आज या ठिकाणी आपल्या घशाला कोरड पडलेली आहे. मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे, महाराष्ट्राची स्थिती या काँग्रेस राष्ट्रवादीने याच पद्धतीनं करून ठेवली. आज शेतकरी कामगार पक्ष यांच्या सोबतीला मांडीला मांडी लावून बसतोय, त्यांच्या सगळ्या कृत्यांचं समर्थन करतोय. त्या शेतकरी कामगार पक्षानं उत्तर द्यावं की ज्या काँग्रेसचं, ज्या राष्ट्रवादीचं या ठिकाणी समर्थन घेता, ज्यांचा पाठिंबा घेता, त्यांनी या महाराष्ट्रामध्ये नेमकं काय केलेलं आहे. ज्यांना निवडून आणण्यासाठी, खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी या ठिकाणी आपण सगळेजण या ठिकाणी इतके प्रयत्न करत होतात, खासदारकीला सुनीलजी तटकरे यांचा प्रचार ही सगळी मंडळी करत होती, त्या सुनीलजी तटकरे, अजित पवारजी यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातले सिंचन खात्यानं किती पैसे लुटले, सिंचन खात्याचे कितीतरी पैसे ओरबाडले गेले, त्याचं कारण या ठिकाणी आपण लोकांनी त्यांच्यावरती अंधविश्वास ठेवला. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.